अनेक समस्याओं को हल किया गया। सरकारी अस्पताल को सरकार मंजूरी मिली थी, जुड़वी जंगल की जगह भी प्राप्त हुई, लेकिन ग्राम पंचायत से नगर परिषद होने से मामला रुका। सरकारी अस्पताल बनाने भाजपा के विधायक समीर मेघे असफल हुए, लेकिन वाड़ी का विकास रोकने में सफल हुए। यह आरोप वाड़ी के पूर्व नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी कांग्रेस के जिला महासचिव प्रेमनाथ झाड़े ने वाड़ी प्रेस क्लब वार्ता में लगाया। आगे बताया कि मैं नगराध्यक्ष होते हुए सरकारी अस्पताल, शमशान भूमि, मटन मार्केट, शहर की मुख्य सड़क पर पतदीप खेल मैदान के लिए प्रस्ताव बनाए, लेकिन विधायक के साथ मेरी नहीं बनने से विधायक समीर मेघे ने वाड़ी के विकास काम पर रुचि नहीं बताई। विकास कामों का जायजा लेना विधायक का काम होता है, लेकिन एक भी बैठक विधायक ने नहीं बुलाई। बार बार विकास के आड़े आने के कारण मैंने आखिर भाजपा छोड़ी। मुझे पार्टी नहीं, वाड़ी का विकास चाहिए। यह बात भी झाड़े ने पत्र परिषद में कही। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अब वाड़ी के समस्या पर लड़ेगी। 2 दिसंबर को नप मुख्याधिकारी को ज्ञापन सौंपेंगे। वाड़ी के विकास के लिए मंत्री सुनील केदार से पूर्व मंत्री रमेश चंद्र बंग, पूर्व विधायक विजय घोड़मारे को साथ लेकर विकास करेंगे। आने वाले नगर परिषद चुनाव में एक ही लक्ष्य रहेगा, भाजपा को सत्ता से दूर करना। महाविकास अघाड़ी पर ही वाड़ी का चुनाव लड़ने की जानकारी झाड़े ने दी। पत्र परिषद में जिला नियोजन समिति सदस्य राजेश जायसवाल, राष्ट्रवादी युवा जिलाध्यक्ष श्याम मंडपे, सामाजिक न्याय विभाग जिलाध्यक्ष संतोष नरवाड़ी, ओबीसी सेल के सुरेंद्र मोरी, वाड़ी शहर अध्यक्ष वसंतराव इखनकर, व्यापारी सेल प्रदेश उपाध्यक्ष मोहन ठाकरे, दिनेश उके, हिम्मत घड़ेकर, प्रकाश दुनघरे, दिलीप डोरखंडे, अभय कुनावार, संजय पी से उपस्थित थे। आज दैनिक भास्कर आणि WS न्यूजच्या पत्रकार कार्यालयामध्ये आज सन्माननीय आमचे ज्येष्ठ बंधू प्रेमभाऊ झाडे यांना नागपूर जिल्हा महासचिव राष्ट्रवादी काँग्रेसपदी नियुक्ती 2 दिवस अगोदर सन्माननीय जिल्ह्याचे अध्यक्ष बाबाभाऊ गुजर आणि यांनी नियुक्तीपत्र सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दिले। त्याबद्दल त्यांचे मनापासून आणि सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अभिनंदन करतो। आणि प्रेमभाऊ झाडे पूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्त्यांसोबत हितगुज करून त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन चांगल्या प्रमाणे राष्ट्रवादीचा झेंडा वाडी नगर परिषदवर फडकवतील इतकी आशा बाळगतो। इथे थांबतो, धन्यवाद। चालेल। आज या ठिकाणी या छोटेखानी पत्रकार परिषदेला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव सन्माननीय मोरे सर, जिल्ह्याचे सामाजिक विभागाचे अध्यक्ष नरवाडेजी, या ठिकाणी वाडी या गावाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय इखनकरजी, या ठिकाणी नुकतीच ज्यांची जिल्हा महासचिवपदी निवड झाली असे माजी नगराध्यक्ष प्रेमकुमारजी झाडे आणि सर्व या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मान्यवर कार्यकर्ते गण, आज या ठिकाणी वाडीच्या काही समस्या मागील पंचवार्षिक योजनेमध्ये जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरपरिषदेच्या सभेमध्ये ज्या उपस्थित करण्यात आल्या आणि ज्याच्यावर कोणतीच प्रकारची कारवाई झाली नाही, या करिता आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवण्यात आली आणि त्या सर्व कामाची माहिती माजी नगराध्यक्ष प्रेमकुमारजी झाडे या पत्रकार परिषदेमध्ये आपणा सर्वांना देतील। परंतु त्याआधी मी एक छोटीशी फक्त एवढीच माहिती आपल्याला देऊ शकतो की या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी सन्माननीय बंग साहेबांना एक विनंती केली की वाडीच्या ज्या प्रलंबित मोठ्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांना कुठेतरी पार पाडण्याकरता, वाचा फोडण्याकरता एक माननीय सुनीलबाबूजी केदार यांच्या
अध्यक्षतेखाली वाडी नगर परिषदमध्ये एक सभा लावून आणि त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचे त्या ठिकाणी मनोगत आपण ऐकून घ्यावं आणि त्याच्यावर पुढील काय आपल्याला तशी काही कारवाई करता येईल याकरता आम्ही विनंती केलेली आहे माननीय बंगसाहेबांना आणि ती बंगसाहेब या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत की सुनीलबाबूला या ठिकाणी आणून ती सभा लावून घेण्याकरता या ठिकाणी ते प्रयत्नशील राहतील. एवढीच या ठिकाणी या सभेमध्ये मी माहिती देऊ इच्छितो. धन्यवाद. आज दैनिक भास्कर आणि WH न्यूजच्या या कार्यालयात पत्रकार परिषदेचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजन करण्यात आलेलं आहे. या पत्रकार परिषदेला आमच्या वाडीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय राजाजी जयस्वाल, जिल्हा नियोजन समिती नागपूर जिल्हा, तद्वतच वाडी शहराचे अध्यक्ष वसंतराव इखणकर व नागपूर जिल्ह्याचे सामाजिक न्यायाचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी नरवाडे आणि नवनियुक्त आत्ताच पदार्पण झालेले जिल्ह्याचे महासचिव श्री प्रेमजी झाडे यांच्या नियुक्तीसंदर्भात आज हे पत्रकार परिषद घेण्यात येतात. तद्वतच त्यासोबत वाडीच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जनआंदोलन आणि समस्यांचा उहापोहसुद्धा करण्यात येणार आहे. फ्युचरमध्ये भविष्यात या वाडी शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या समस्या अनेक काळापासून ह्या प्रलंबित राहिलेल्या आहे त्या प्रलंबित समस्यांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवेदन आणि आंदोलनसुद्धा छेडण्यात येणार आहे. या ठिकाणी या हिंगणा विधानसभेचे आणि राज्याचे माजी मंत्री सन्माननीय रमेशचंद्रजी बंगसाहेब, माजी आमदार घोडमरेसाहेब, जिल्हाध्यक्ष बाबाजी गुजर, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ टाकसांडे आणि ईश्वरजी बाळबुधे, कार्याध्यक्ष राजू राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली परवाला सन्माननीय प्रेमजी झाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा महासचिव सचिव नियुक्ती करण्यात आली आहे. त्या संदर्भात सर्व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. यासोबतच या काही कालावधीपूर्वी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते राजाजी जयस्वाल साहेब यांची जिल्हा नियोजन समितीच्या पदीसुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळं त्या दोघांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. या ठिकाणी या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आमचे ज्येष्ठ नेते त्या पक्षाची कार्यप्रणाली सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. नगर परिषदेमध्ये तत्कालीन असलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांना सोबत घेऊन विषय मंजूर केला होता. सर्वानुमते ठराव पारित झाला आणि वाडी शहरामध्ये खडगाव रोड येथे पांडे लेआउटमधील असलेल्या नगर परिषदेच्या जागेवर मटन मार्केटची निर्मिती करावी आणि ज्याप्रमाणे शहरातील इतर नगर परिषदेमध्ये मटन मार्केट शहराच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी एका बाजूला असतं त्याप्रमाणे सर्व सुविधायुक्त ते मार्केट राहील आणि वाडी शहरात रोडवर बसणाऱ्या या सर्व मांस विक्री व्यवसाय करणाऱ्या लोकांना तिथे अधिकृतपणे जागा देऊन आम्ही ते काम करणार होतो. परंतु नंतरचा कोरोना काळ झाला आणि या कोरोना काळामध्ये नगर परिषद प्रशासनाने त्यावर कुठली कारवाई केली नाही. त्यामुळे निश्चितपणे आम्ही 2 तारखेला या संदर्भातसुद्धा मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन मटन मार्केटच्या कामाला गती देण्यासंदर्भात आमचं धोरण राहणार आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की या राज्याचे माजी मंत्री आदरणीय रमेशचंद्रजी बंगसाहेब यांनी तत्कालीन आघाडी सरकारमध्ये वाडी शहराला सामान्य रुग्णालय मंजूर करून देण्यासंदर्भात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती आणि वाडी शहरामध्ये नवनीत नगर येथील शासकीय जागेवर सामान्य रुग्णालय बांधण्याकरता महाराष्ट्र शासनाने मंजुरीसुद्धा दिली होती. त्यानंतरच्या काळामध्ये जे स्थानिक विधानसभेचे लोकप्रतिनिधी होते ते कुठेतरी पाठपुरावा करण्यामध्ये कमी पडले आणि त्या कारणास्तव आज वाडी येथील सामान्य रुग्णालयाचा प्रश्न निकाली लागू शकला नाही. मी नगराध्यक्ष असताना व जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्य असतानासुद्धा या प्रश्नाचा पाठपुरावा केला. तत्कालीन पालकमंत्री ह्यांनीसुद्धा या संदर्भातील आदेश नागपूरचे मेडिकल हॉस्पिटलचे अधिष्ठातांना दिले. झुडपी जंगलाची जमीन सोडवण्याच्या संदर्भातसुद्धा कारवाई करण्यात आली. परंतु स्थानीय भाजप आमदाराने यामध्ये महत्त्वाची भूमिका पार न पडल्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला आणि वाडी शहरातील नागरिकांना आरोग्याचा फार मोठा प्रश्न आज भेडसावत आहे. माझ्यासोबत आमचे ज्येष्ठ नेते राजेशजी जयस्वाल आहेत ज्यांची नुकतीच जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली आहे. आम्ही राष्ट्रवादीच्या वतीने हा प्रश्न येणाऱ्या जिल्हा नियोजन समितीमध्ये उपस्थित करू व वेळ पडल्यास वाडी शहरातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन
येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुंबईला जाऊन आरोग्यमंत्र्यांसमोर हा प्रश्न उपस्थित करून सोडवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या सर्व स्थानीय पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न राहील असे मी आपणास समी देतो। PCN न्यूज के लिए वाड़ी से सौरभ पाटिल की रिपोर्ट।